नमस्कार नमस्कार, मी शुभ्र पांढरे आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, आपल्या गावामध्ये आज अत्यंत मोठा कार्यक्रम होणार आहे. म्हणजे सालाबाद प्रमाणे जी चित्रगौरव पुरस्कार आपण गेल्या संडेलाच बघितलेला आहे आणि सगळ्यांना तो प्रचंड आवडला, तर त्या निमित्तानं म्हटलं की आपल्या गावामध्ये सुद्धा असं काहीतरी आपण बाबा केलं पाहिजे. कारण बक्षीस हे पुढं जाण्याची प्रेरणा देत असतं आणि तसंच बक्षीस आपण थुकरडवाडी गावातल्या लोकांना देत असतो, इथल्या कलाकारांना देत असतो. तर तुम्ही बघत आहात थुकरडवाडी अवॉर्ड सोहळा 2017 या ठिकाणी आपण प्रेझेंट करणार, पण त्यासाठी मान्यवर पाहिजेत. म्हणून आम्ही ठरवलं की विषय असा आहे, अवॉर्डचा आहे, आणि गेल्याच संडेला जी चित्रगौरव पुरस्कार सगळ्यांनी बघितला आणि म्हणूनच विजेत्यांचं अभिनंदन करण्यासाठी आज आपल्या थुकरडवाडी गावामध्ये जी चित्रगौरवमध्ये ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले अशा कलावंतांना या मंचावरती आज आपण आमंत्रित करणार आहोत. सुरुवातीलाच अतिशय मनापासून या मंचावरती आपण स्वागत करूयात जी चित्रगौरव 2017 कासव चित्रपटासाठी ज्यांना सर्वोत्कृष्ट पटकथा हा पुरस्कार मिळाला अशा ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे. तुमचं स्वागत आणि मी बसण्याची आपल्याला विनंती करतो आमच्या बरोबर. यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे, चित्रपट आहे कासव, जोरदार टाळ्या इरावती हर्षे यांच्यासाठी. या ठिकाणी आपण आमंत्रित करणार आहोत सर्वोत्कृष्ट छायाचित्रणासाठी ज्यांना पुरस्कार मिळाला, हा पुरस्कार विभागून देण्यात आलेला होता. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात कासव या चित्रपटासाठी ज्यांनी छायाचित्रण केलेलं आहे, धनंजय कुलकर्णी. हाफ तिकीट या चित्रपटासाठी ज्यांना हा पुरस्कार मिळाला, छायाचित्रणकार संजय मेमाणे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. यानंतर या ठिकाणी आपण दोन बालकलाकारांना आमंत्रित करणार आहे. खरं तर त्यांनी महाराष्ट्राला वेळ लावलं ह्या संपूर्ण वर्षामध्ये. हाफ तिकीट हा चित्रपट, ते दिसायला हाफ तिकीट एवढे आहेत पण त्यांचं काम फुल तिकीट एवढंच आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शुभम मोरे आणि विनायक पोद्दारसाठी. खतरनाक खतरनाक स्वागत तुमचं, मी बसायची विनंती करतो तुम्हाला. झी चित्रगौरव पुरस्कार सगळ्यांना प्रचंड आवडला आणि या पुरस्कार सोहळ्यामध्ये मंडळी ज्या ज्या कलाकारांनी रंग भरले त्यांना सुद्धा आपण या मंचावरती आज आमंत्रित करणार आहे, कारण हा सेलिब्रेशनचा एपिसोड आहे. सुरुवातीला आमंत्रित करूयात आमचं ज्यांच्यावर खूप प्रेम आहे अशा मॅडम किशोरी शहाणे, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. यावर्षी लक्ष्मीकांत बेर्डे यांना ट्रिब्यूट देण्यात आला एका नृत्याविष्कारामधून आणि त्याच्यामध्ये सुंदर नृत्य तुमचं आम्ही बघितलं मॅडम, थँक्यू. यानंतर आपण आमंत्रित करूयात ज्यांनी अतिशय सुंदर असं नृत्य सादर केलं, वैदेही परशुरामी. खरंच कौतुकच केलं पाहिजे यांचं, कारण नॉर्मली विंगेतून एंट्री घेतात, यांनी हवेतून एंट्री घेतली. म्हणजे ड्रोनचं निम्मं काम तर ह्या दोन अभिनेत्रींनीच केलं. तर यानंतर आपण आमंत्रित करूयात ज्यांनी आपल्याला खूप हसवलं, अतिशय सुंदर स्किट सादर केलं, प्रहसन सादर केलं, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्यासाठी. हॅलो, स्वागत तुमचं आणि मी बसण्याची विनंती करतो तुम्हाला. यानंतर आपण स्वागत करूयात अभिनेते सुनील तावडे. वा 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 वा, सर 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 स्वागत. तावडे सर, तावडे सर नेहमीच गायत, त्यांनी माझं स्वागत पण घेतलं नाही, पण त्यांना चला आवाज मध्ये यायची एवढी गाय होती की ते जेवता जेवता रुमाल न काढता इतके ते फास्ट मध्ये येतात. पण तुमच्यावर आमचं फार प्रेम आहे, मी स्वागत करतो आणि विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. आणि यानंतर आपण आमंत्रित करूयात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून रंगापतंगासाठी सुद्धा त्यांना नामांकन होतं आणि आपल्या झी चित्रगौरवमध्ये सुद्धा त्यांनी खूप छान स्किट सादर करून रंग भरले, जोरदार टाळ्या संदीप पाठक यांच्यासाठी.
वा वा खतरनाक संदीप स्वागत खतरनाक आले आल्याच आले आल्याच शाहरुख खानची पोज दिलेले आणि आपल्या पर्सनल ड्रेसअप मध्ये आलेले संदीप पाटील यांच्यापासून स्वागत आपण करूया पर्सनल ड्रेस हा म्हणजे आमच्या इकडे हे पर्सनल असतात हे वाड्याचे आहेत हे जाताना द्यावे लागतात पण ज्यांचे पर्सनल असतात त्यांना मी विशेष हे देत असतो या ठिकाणी अभिनंदन त्यांचं आले आल्या शाहरुख खानच्या पोज मध्ये त्यांनी आपल्याला एक हे करून दाखवलं खरं तर मराठीतले शाहरुख खानच म्हणावं आपण इथं जो एक बालकलाकार बसलेला आहे त्यांनी आत्ताच शाहरुख खानच्या लहानपणीची भूमिका केलेली आहे सगळ्यांना माहिती आहे रईस चित्रपटामध्ये त्यांनी केला तर यांना घेऊन आपण पुढचा पिक्चर करू तुमचा रईस होता याचा जिरा राईस करू त्याच्यात काय मी शुभ्र पांढरे या गावचाच एक मी कार्यकर्ता आहे तरुण कार्यकर्ता आणि असे जे अवॉर्ड फंक्शन वगैरे सामाजिक काम असतात ते मी करत असतो या ठिकाणी तर थुकरडवाडी अवॉर्ड सोहळा 2017 तुम्ही पाहत असाल अवॉर्ड हा म्हणजे ते काय स्पॉन्सर आहेत ते आमचे आमच्या गावचेच आहेत ते विलास अवॉर्ड असं नाव आहे त्यांचं ते स्पॉन्सर कार्यक्रमाचे तर पहिले अवॉर्डर असं बरोबर लिहिलेलं होतं आम्ही अवॉर्डर बरोबर ना तसंच असतं काहीतरी तर ते लिहिलं होतं आम्ही पण ते म्हणले की मी स्पॉन्सर आहे तर माझं नाव कुठेतरी आलं पाहिजे बाबा सगळ्यांना उत्सुकता आहे कासव या चित्रपटाबद्दल ज्यासाठी तुम्हाला हा पुरस्कार मिळाला खूप कौतुक होत आहे आम्हाला जाणून घ्यायचं की काय आहे कासव हा चित्रपट कासवाची कशी गंमत असते माहिती आहे ते सावकाश सावकाश चालत जातं आणि तरी सुद्धा पहिलं जाऊन पोचतं खरंय आणि पुरस्कार मिळवत कासव हा चित्रपट खरं म्हणजे निराशे संबंधीचा आहे अच्छा पण निराशा किंवा उदासीनता यातून बाहेर कसं यायचं हे हा चित्रपट सांगतो त्यामुळे चित्रपट पाहताना कुणालाही निराशा येणार नाही उलट खूप उत्साह वाटेल उत्सुकता वाटेल आणि आपण त्याच्यातून कसं बाहेर यायचं हे समजेल वा 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 आता येणार आहे इरावती हर्षे यांच्याकडे कासव चित्रपटात तुमची विशेष व्यक्तिरेखा आहे आणि आम्हाला उत्सुकता आहेच ती काय आहे माझं कॅरेक्टर जानकी कुलकर्णी असं ती स्वतः डिप्रेशनमधनं बाहेर यायचा प्रयत्न करत असते आणि अशा वेळेस तिला एक छोटा मुलगा भेटतो आणि ती त्याला आश्रय देते आणि ती जसं डॉक्टर आगाशेंनी आजच एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की डिप्रेशन जेव्हा होतं कोणाला तेव्हा काय करूया काय नको करूया हे सांगण्यापेक्षा त्या माणसासाठी आपण असणं महत्त्वाचं आहे तर ते ती जानकी त्याच्यासाठी असते आणि ते सेल्फलेसली असते आणि त्याच्यातनं तिचंही हिलिंग होत असतं आणि त्याचंही हिलिंग होत असतं असं सुंदर अशी सुंदर संहिता मावशींनी लिहिली आहे वा वा आणि आता उत्सुकता वाढली आहे बाबा आपल्या तुकरडवाड्यातसुद्धा आपण हा चित्रपट रिलीज करणारच आहोत त्यामुळे तुम्ही त्यावेळेस तो बघायला विसरू नका तुकरडवाडी पुरस्कार 2016 याला आपण आता सुरुवात करूयात इथेही बरेचसे पुरस्कार असतात पहिला पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट नृत्य आणि त्यासाठीचे नामांकन आहेत सर्वोत्कृष्ट नृत्य आणि नामांकन आहेत गोविंदा विद्या बालन सलमान खान आमिर खान शाहरुख खान आणि शांताबाई वा वा तर आपण बघितलेलं आहे की कोणाकोणाला हे नामांकन मिळालेलं आहे आणि आता बघूयात कोण जिंकलेलं आहे सर्वोत्कृष्ट नृत्य 2017 आणि हा पुरस्कार देणार आहेत ज्यांनी या कार्यक्रमात नृत्य करून शोभा वाढवली जी चित्रगौरवची वैदेही हा पुरस्कार तुम्ही देणार आहात आणि विजेते आहेत कोण असेल त्याच असणार कारण हे बाकीचे ते काय परत येतील चक्के नाही पुरस्कार घ्यायला त्याच्यामुळे येतील ते नंतर प्रमोशनच्या वेळेला पण आता शांताबाईंनाच पेमेंट आजचं द्यायचं असल्या कारणानं शांताबाई वा वा तुमचा जरा नीट जरा नीट आज पुरस्कार मिळाला तसं वागा जरा खूप हो माहिती खूप आनंद होते तुम्हाला मला कळलेलं आहे नमस्कार स्वागत तुमचं स्वागत
खरंच तुम्हाला मिळाला पुरस्कार, तुम्हाला खरंच वाटत नाही का तुमचं पाठ नाही म्हणून टेन्शन आलं? एवढं कधी घाबरत नाही, ते घाबरलं की मला टेन्शन येतं. तर शांताबाईंना पुरस्कार मिळाला आणि तो वैदेही यांनी पुरस्कार त्यांना प्रदान करावा अशी मी त्यांना अणंद खेड्यातल्या माणसांना जमत नाहीत असे शब्द. तर पुरस्कार घेऊन या. तुम्ही कोण आहे? धोनी. 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 अरे काय ते जी चित्र गौरव पुरस्कार झालाय ना ते वैभव तत्ववादीने एंट्री घोड्यावरून घेतली ते माणूस येडा झाला आमच्या गावात. ते म्हणे मी वैभव तत्ववादीच आहे. काय आता असं करा, सॉरी तुम्हाला नाही त्यांना सॉरी. तर हा पुरस्कार तुम्ही प्रदान करा त्यांना. इथे बोलू शकता तुम्ही, तुम्हाला हे कसं वाटलं आणि काय ह्याच्यावर बसा. बसू नका म्हणजे बोला. तिथे डोळे भरून आले तुमचे ना. हा पुरस्कार मी डिसाइड करते या आयटम ते म्हणतात नाही का डिसाइड करते डेडी कोट. डेडी कोट करते. हा पुरस्कार मी डेडी कोट करते माझ्या आयटमला. माझ्या आयटम धनी. हा मग मिस्टर यांना म्हणा ना. कसं तरी वाटत घरचे काय म्हणतील. मिस्टरांना ते पुरस्कार डेडिकेट करतात. त्यांच्या मिस्टरांचं तो पण नाव आयटम. तर तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे, अतिशय तुमचं अभिनंदन. आणि ह्यावेळेला मला सांगायला आवडेल की नेहमी जेव्हा कला करत आहेत तेव्हा ते सांगत असतात मी त्यांच्या घरी काम करते, पण आज त्यांना हा पुरस्कार मिळाला. काय झालं नका थक. कुठं झाली सुमित्रा भावे? हो पाया पडती. ओळखता तुम्ही त्यांना? ओळखते म्हणजे कोण कामाला होती. होय ना मग सुमित भावेच्या आजी. सुबोध भावे आजी. नाही तुमचं चुकतंय थोडस, भावे भावे सेम आहेत आडनाव, पण त्या आजी नाहीत. नाही तुला माहिती की मला माहिती आजी आहेत त्या. एकदम कडक शिस्त, बाकी काय बोलायचं नाही ना. अरे इरावती हरशे कशी आहेस गा, केवढी मोठी झाली म्हणजे तुम्ही ओळखता त्यांना? म्हणजे लहानपणापासून ओळखते. तुम्ही लहानपणापासून त्यांना ओळखता? मी नाही तिच्या लहानपासून मी तिला ओळखतो. एवढी लहान होती खेळवलंय मी तिला. होय ना. मग एकदा ना नजर लागू नये म्हणून काजळ शोधत होती, ती मिळालीच नाही. शेवटी मी असं केलं तीट लावला हाय का. भाऊ कदमचा कलर एवढा परमनंट कसा. वा वा तुम्ही खरंच ते त्यांच्या घरी होतं ते पटलं आम्हाला. तर स्वागत तुमचं. तर नेहमी कसं असतं की पुरस्कार सोहळा म्हटला की मोठमोठ्या अभिनेत्री त्या ठिकाणी परफॉर्मन्स सादरीकरण करत असतात. आणि तसंच या ठिकाणी आज एक सादरीकरण करणार आहेत आमच्या तुकरटवाडी अवॉर्ड सोहळामध्ये. तर आपण काय सादर करणार आहात? मी लावणी सादर करणार आहे. अरे वा वा बैठकीची लावणी करा माता काय बोलाय. कशी मी राखू तुमची मर्जी असं आहे ते. मग मर्जी वाटीत कशी दाखवायची? म्हणून बुर्जी.
तुम्ही का केलं? अहो तुम्ही म्हणलेला माळा. माळा नाही, वळा वळा वळा. बाई तुम्ही काय पसारा घातला सगळ्या गाण्यात. बर नशीब यांनी ते दुसरं गाणं नाही घेतला पिकल्या पानाचं, नाही ताकी पानपट्टी मांडली. धन्यवाद. थँक्यू. व्हेरी नाईस मॅडम. त्यांना परफॉर्मन्स दिला. तर आता पुढच्या पुरस्काराकडे वळण्या अगोदर आता मी कलाकारांची गप्पा मारणार आहे ज्यांनी या वर्षीच्या झी चित्रगौरव मध्ये रंग भरले. किशोरी शहाणे यांच्यापासून सुरुवात करूयात. तुम्ही सुंदर दिसताच, सुंदर नृत्य करता आणि नृत्य करायला मिळालं यावर्षी झी चित्रगौरवमध्ये आणि सगळ्यांचे आवडते लक्ष्य मामा यांना ट्रिब्यूट देण्यात आला. काय सांगाल? जेव्हा ही कॉन्सेप्ट मला सांगितली तेव्हाच इतका आनंद झाला, कारण तो काळ परत जगायची वेळ आम्हाला, म्हणजे ती संधी आम्हाला मिळणार होती स्टेजवरती आणि त्यात अभिनय त्याच्यावर डान्स करणार होता सगळ्या त्या गाण्यांवरती. तर खूप एक नॉस्टॅल्जिक फिलिंग पण होतं, थोडंसं इमोशनल फिलिंग पण होतं आणि प्लस एक थ्रिल होतं की परत त्या एनर्जीनं त्याच गाण्यांवरती आम्ही नाच करणार आहोत. वा वा, पण आम्हाला खूप छान वाटलं आणि सगळ्यांच्या घरातून असं आलं की अरे एनर्जी असं वितर अशी. वा वा, थँक्यू. तो काळ पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला तुमच्यामुळे आम्हाला. थँक्यू थँक्यू. शुभम आणि विनायक, पहिल्यांदा तर तुमचं खूप कौतुक, तुम्ही खूप छान काम केलंय. विनायक काय सांगणार, कसं वाटलं? मला खूप पहिल्यांदा आवड मिळाला ना, मग पहिला मी सर्वप्रथम शाळेला हे करतो, शाळेमुळे मी इकडे हाफ तिकीट मध्ये आलो, त्यामुळे मला आवड मिळाला. शाळेमुळे आपण इथे आलो, बरोबर आहे. शाळेचं नाव काय तुझ्या? बालमोहन विद्या मंदिर. हो बालमोहन विद्या मंदिरचे बालमोहनचे तसेही बरेचसे जन्मनंतर इकडेच येतात, त्याच्यामुळे तू करतोयस ते करेक्टच करतोयस. तर मग घरी काय म्हणाले मम्मी पप्पा, काय बक्षीस दिलं का त्यांनी वेगळं? काय बक्षीस दिलं? कपडे दिले. हो हो, कपडे घेतले त्या दिवशी. आता येणार शुभम. शुभम तुझ्याकडे, शुभम तुझ्या घरी काय कौतुक झालं? त्याला जसं बक्षीस मिळालं तसं तुला मिळालं? म्हणजे जेव्हा मी आता नववीत आहे, जेव्हा मी दुसरीत होतो ना सेकंड स्टँडर्डला, तेव्हा शाळेमध्ये अजय सिंग म्हणून एक डिरेक्टर आले. बर. तर मी हेडडाऊन करून बसलेलो असंच, तर त्यांनी बोलवलं आणि बोलले चल माझ्यासोबत. तर मी गेलोच नाही, तर मम्मी बोललेली की अनोळखी माणसासोबत जायचं नाही, तर मी गेलोच नाही. मग पूर्ण शाळेतून दोन जणांना सिलेक्ट केलं, मग दोन जणांना सिलेक्ट केलं, मग तेव्हा ते दोघांमधून मला एक सिलेक्ट केलं. मग तेव्हा मी खालची डोकं वरती पाई मराठी मूवी केली फेस्टिवल. त्याच्यानंतर दोन वर्षानंतर मी अजून एक फेस्टिवल मूवी केली अमरिका. मग अमरिका नंतर एक वर्ष झाला, मग रईस केली, मग रईस नंतर हाफ तिकीट. वा, पण दोघांच्या पण तुम्ही हेअरस्टाईल बघाल तर अतिशय सुंदर अशी हेअरस्टाईल. तुम्ही दोघं ठरवून करता का? नाही, हाफ तिकीट पासून तसेच आहेत आमच्या दोघांचे. हाफ तिकीट पासून तसेच तुमच्या दोघांचे, पण अप्रतिम हेअरस्टाईल. जोरदार शाळा त्यांच्यासाठी. आता पुढील पुरस्कार आपण प्रदान करूयात. पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड आणि त्याचे नॉमिनेशन सुद्धा आहेत. पाहूयात
नॉमिनेशन. लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड आणि नामांकन आहेत प्रसादोक, संजय जाधव, संकर्षण कराडे आणि मामा मामी. तर हे बाकीचे जे लोक होते प्रसादोक, पुष्कर, श्रोत्री, त्यांचं पण नॉमिनेशन हुकलं थोडक्यात. पण यांना का दिलं तर हे सर्वात जास्त वेळा या मंचावरती आले, अचीवमेंट आम्ही दिलेला आहे. आणि हा पुरस्कार प्रदान करावा सुमित्रा भावे असं मी त्यांना विनंती करणार आहे. आणि विजेते आहेत मामा मामी. आणि आपली ट्रॉफिक घेऊन या. अरे ह्याच काय थांबा, थांब. थँक्यू सुमित्राजी, मी आपल्याला बसण्याची विनंती करतो. भांडू नका म्हातार म्हातारे. अरे लाईफ टाईम अचीवमेंट असते ते मोठी गोष्ट आहे. प्लीज कुणी या, कुणी स्टँडिंग ओव्हेशन देऊ प्लीज. असं नाही करू आजच्या दिवशी, असं नाही का तुमच्यात भांड, तुमच्यात भांडण्यात माहिती आहे. पण अवॉर्ड मिळवायच्या दिवशी असं नवरा बायकोनी भांडायचं नसतं. तुमची अर्धांगिनी आहे का नाही ती, कसं वागवायचं त्यांना. अभिनंदन, अभिनंदन. वा वा, तुम्हाला मिळालं. आज वेताळासारखे दिसू लागले. बेताला अशी आहे तसते मामा मामी. वा वा, मामा मामी, तुम्हाला हा पुरस्कार मिळाला, काय सांगाल? छान वाटतंय खूप. तर इथे थांबलेल्या जमाम लोकांना मला हे सांगायचंय की आज हा अवॉर्ड मला मिळाला, पण हे मिळवण्याची आमची लायकी नाही. ते सगळ्यांना माहिती आहे. पुढे बोला, पुढे नवीन काहीतरी सांगा, नवीन सांगा काहीतरी. मला सांगायचं तर हा अवॉर्ड मिळाल्यामुळे आमचा बीपी वाढलाय. आजी गोळी घ्यावी लागेल तुम्हाला, त्यामुळे थोडक्यात बोला लवकर. आता आम्ही ही एकच भूमिका नाही पण अशा आणखीन खूप भूमिका करणार आहोत. बरोबर आहे, आजची तेवढी नीट करा, बाकीचे नंतर बघू. ह्या सोनेरी क्षणांमध्ये सोबतीला असलेल्या लोकांना मला सांगायचं आहे की तुम्ही मारलीत पाठीवर थाप, आता माग हटणार नाही आम्ही. वा वा, क्या बात आहे. तुम्ही मारलीत पाठीवर थाप, आता माग हटणार नाही आम्ही, कारण मला आवडते वैद्य ही परशुरामी. बाई वाड्यावर या. लाईफ टाईम अचीवमेंट म्हणून मी काही खपून नाही घेणार. अरे ती परशुरामी नाही मग, ती परशु मामी आहे. मामी, या मामाची मामी आहे. काय प्रॉब्लेम आहे? मामाची फक्त एकच मामी आणि ती मी आहे. ती परशुरामी आहे. परशुरामी नाही, परशु मामी ही जळ कुकडी आहे. ठीक आहे. अरे ती मला लाईन देते तर हिचं काय? हे कोणी सांगितलं तुम्हाला? मग उगा माझ्या जोकवर हसते कधी? हसी मतलब फसी. तशी तर मगाचपासून सुप्रिया पाटारे पण हसतीये. बाबो आता म्हणा हसी मतलब फसी. नाही, ती म्हणजे हसी तो डायरेक्ट फाशी. पण खूप आवडलं आम्हाला. आवडलं ना. आणि ह्या सगळ्या लोकांना आम्ही बघितलंय बरं का? अरे संदीप पाठक, अरे ओळखलं का? कोण माहिती का? कोण? अरे वैचारिक भूमिका करताना पण जो कॉमेडी दिसतो तो एकमेव माणूस. सर पण तुमचा तो सिनेमा बघायचा राहून गेला सर आमचा.
काय आता घरी पण नाही बघताय आता. कुठला कुठला? हजारची नोट. एक हजाराची नोट. एक हजाराची नोट. का घरी बघा ना मग त्याला काय प्रॉब्लेम. इन्कम टॅक्स वाल्यांनी धाड मारली म्हणजे हजारची नोट आता बदल. तुमच्याकडे कुठून आलं काय सांगायचं आम्ही. शिडी चालते नोटा नाही चालत फक्त. हो काय आई शपथ. पण संदीप तू तो सिनेमा होता ना त्यात तू सॉलिड काम केलं होतं एकदम म्हणजे डेंजर वालं. डेंजर वाला पाहिलाय तो सिनेमा. कुठला? तो नाही का भूतावर आला होता. भूतावर घाबरलो. मस्त काम केलं होतं त्याच्या. सायलेंट मुक सिनेमा. मुक सिनेमा होता तो. हा म्हणजे खरं सायलेंट मुक होता ते बरं झालं. का बोललं असतं तर मला हसायला आलं. खूप घाबरली होती. घाबरला कशाला तुम्ही? तेच आता संदीप डायलॉग बोलला तर. संदीप ती पिटू मध्ये तू होतास ना? हो. त्यात कुठला रोल केला होता? तुझा रोल कुठला होता त्या मुळे? कुठले सिनेमे केले? मामा बूट निघतो. तो बूट निघतो मामा. मामा बूट निघतो. संदीप सांग ना कुठला रोल केला ती पिटू मध्ये? हे मित्र असतात ते. आगरी आगरी माणूस असतो. आगरी माणूस असतो त्याचं नाव असतं. काय बोलतो बाला? आवऱ्या गाऱ्या धडकतान आवऱ्या गाऱ्या धडकतान फुल रोहित शेट्टी बोला. तुम्ही एक काम करा ना पिक्चर बघा घरी जाऊन. कशाला एवढं सगळं त्यांनी करून दाखवला. इकडे त्यांना खरं तुमचे फॅन आहे सर. आम्ही आय लव्ह यू सर. आय लव्ह यू सो मच सर. लव्ह यू. लव्ह जरा मागं वाकी. मोठी आई. थोडीशी जाडी झाली म्हणून लगेच काय मोठी आई बोलायची गरज नाही. जी मराठी वरती होणार सुन मी त्यात तिचं कॅरेक्टर होत. सुप्रिया तुझं काम मला फार आवडतं. मनापासून काम करते आजी. आणि काय माहितीये सगळ्यात माझी फेवरेट तू कशातली माहितीये? फू बाई फू. बाई इतका आचरट म्हातारा बघितलं ना मी आयुष्यात. थांबा जरा. पाहिलं का कोण आले? किशोर वहीन. किशोरी वीज. काय कुठं तंद्री लागली? किशू मामू. एवढे मोठे फॅन आहे ना आम्ही तुमचे. एवढे सिनेमा बघितले बाबा. ते एक सिनेमा होता लावणी होती तुमची जबरदस्त. लय दिसाचे हाऊस. चला आता पुरी तळू. पुरी करू. लय दिसाची काय? चला आता पुरी तळू. पुरी करू. मग केल्यानंतर तळणारच ना. तुमचं लॉजिक आहे. पटले केल्यानंतर तळावी तर लागणार. देऊन काय करणार आपण? बरोबर आहे. पण तुमचा सिनेमा काय मॅडम जबरदस्त होता तो. आयुष्य मला जाम आवडला होता. कुठला? मॅडम म्हणजे तेव्हा पण तसेच दिसायच्या आणि आत्ताचा सिनेमा सेम दिसतात मॅडम. तर मोहनची दारू. मोहेंजो दारो. मोहेंजो दारो. मोहेंजो दारो. मोहेंजो दारो म्हणा. मोहेंजो. त्याच्यापेक्षा सोलापूर चादरो ठेवायचा. सिंपल राहत आहे. जुन्या काळातलं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी. हो काय? म्हणून नाही ते. पण मॅडम तुम्ही खूप छान दिसता. थँक्यू. थँक्यू. मंडळी आता तुम्हाला असा प्रश्न पडलेला असेल की बाबा हे इथं काय आम्ही टांगलेलं आहे असं.
तर इथं आता एक परफॉर्मन्स होणार आहे. जसे जी चित्र गौरवमध्ये वेगवेगळे परफॉर्मन्स होतात तसं बघणार आहे. पण काय की आमच्या गुलकन केबल नेटवर्कवरती, आमच्या केबल नेटवर्क त्याच्यावरती आपण लाईव्ह चाललो आता सध्या, ते गुलकन केबल नेटवर्कवरती हा कार्यक्रम आपण लाईव्ह दाखवतोय. झी मराठीवर जसे सिरियल्स असतात तशा गुलकन केबल नेटवर्कवर सुद्धा सिरियल्स असतात. एक नवीन सिरियल तिथे आम्ही लॉन्च करत आहोत. झी मराठीच्याच बघून आम्ही काय बनवत असतो. झी मराठीची आहे खुलता कळी खुले ना, आमची आहे चुलता भाऊ बोले ना. चुलत भाऊ जो असतो तो बोलत नसतो घरातल्या कोणाशी, त्याचं नाव आहे चुलता भाऊ बोले ना. अशा पद्धतीची एक सिरियल आहे. तर त्याची जी कॉस्ट आहे त्या कॉस्टला आता आपण इथे बोलावणार आहे कलाकार. त्याची जी कॉस्ट आहे तर ते कॉस्ट कपल जे आहे ते इथे येणार आहेत आणि ते प्रमोशन म्हणून इथे एक डान्स करणार आहेत. तर या हॅलो हा बेबी लय झालं बेबी बेबी एक मिनिट. हे हिरो आहेत कळलं, त्या हिरोईन वाटतात तरी. तुमचं काय म्हणजे तुम्ही कोण बॉय त्यांचे? हे फ्रेंड बॉय, फ्रेंड बॉय, बॉयफ्रेंड आहे तुम्ही? हा हा बॉयफ्रेंड आहे. आमचं लग्न होणार आहे. तुमचं लग्न होणार आहे? हा कस काय तुम्ही यांच्याशी असं लग्न ठरवलं? जबरदस्ती ती वाटतेच आहे. पण कसं काय असं कोणी केली जबरदस्ती? आई वडिलांनी लहानपणीच ठरवलं होतं. अच्छा अच्छा, काय नाव काय त्यांचं? सुंदर. जन्मला आलेल्या आई इतकी चढली सुंदर जन्मला. सुंदर तुमचं स्वागत. तुम्ही काय ह्या डान्स मध्ये नाही ना, तुम्ही फक्त बघतो की नाही? नाही ते तुम्ही बघू शकता, पण ते दोघांचा डान्स आहे त्यांना करू द्या. तुम्ही समोर बसून एन्जॉय करा. ओके सो लेट्स जस्ट कॉन्सन्ट्रेट. ऑल द बेस्ट सुंदर, जस्ट रिलॅक्स. ओके हा फक्त एक परफॉर्मन्स आहे, रिलॅक्स. तुझं काय रिलॅक्स? सकाळी तर मिश्री लावती आणि आता सुंदर सुंदर तुम्ही एक काम करा, तिथे मॉनिटर आहे माग, मी टी व्ही असतो तिथे बसून बघा हा ऍक्ट. उतरलं पाहिजे उतर. सुंदर सुंदर तुम्ही बसा, मी आहे, मी लक्ष ठेवतो. लांब राहतील ते. गो नाऊ प्लीज. गप ग मिश्री वाली तुम्ही बघा बघा डान्स. तर हे त्यांचे नवीन सिरियल आलेले आहे चुलता भाऊ बोले ना. तर त्या प्रमोशनसाठी ही जोडी आलेली आहे. तुमची सिरियल खूप चालो, शुभेच्छा देतो. तुम्ही इथे आमच्यासाठी काय सादर करणार आहात? आम्ही खूप आगळा वेगळा परफॉर्मन्स करणार आहोत. वा वा म्युझिक. Ha 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 ha
अरे डान्स 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 संजय मेमाणे सर, तुमच्याकडे हाफ तिकीट या चित्रपटासाठी तुम्हाला हा पुरस्कार मिळाला आहे सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा. काय सांगाल तुम्ही या चित्रपटाच्या अनुभवाबद्दल? दोन लहान मुलांची गोष्ट आहे आणि खूपच एक थिन वन लाईन आहे की या दोघा भावांना एक 300 रुपयाचा पिझ्झा खायचा असतो. त्याच्यात तो निरागसपणा आहे की 300 रुपयाचा पिझ्झा खाण्यासाठी 300 रुपये कसे जमवायचे. झोपडपट्टीत राहणारे मुलं आहेत, एंडला फिल्मला ते 300 रुपये जमवतात आणि ते पिझ्झा शॉपमध्ये जातात आणि ते पिझ्झा खातात. ते म्हणतात नाही एक काय मजा नाही, आपली आजी जी भाकरी करते तीच खूप मजेशीर आहे. दॅट इज द फिल्म ॲक्च्युली. वा 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 वा. आता येणारे धनंजय कुलकर्णी सरांकडे मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे. आणि कासव या चित्रपटासाठी तुम्हाला हा पुरस्कार मिळाला आहे, काय सांगा? कासव हा सिनेमा आत्ताच मावशींनी सांगितलं सर डिप्रेशनवर आहे. परंतु सुरुवातीला जेव्हा संहिता लिहून झाल्यावर त्यांनी पहिलं ब्रीफ दिलं होतं कॅमेरामन म्हणून की याच्यामध्ये कुठेही ते अंधार कुठेही दुःखी असं दिसता कामा नये. त्यातनं बाहेर येण्याची प्रोसेस असल्यामुळं ते आनंदी आणि छान दिसलं पाहिजे. आणि लोकेशन आमचं जे होतं ते देवगडला लोकेशन होतं. आणि मला अनेक वेळा असं वाटतं की लोकं परदेशी जातात हे करतात. कोकणामध्ये पाहिलं तर अनेक परदेश आहेत, इतकं सुरेख ते लोकेशन आहे. आणि मावशींबरोबर भरपूर काम केल्यामुळं ट्युनिंग आमचं फार छान होतं. असा तो कसा सिनेमा आमचा तयार झाला. वा वा. तर आपल्याकडे काही रसिक प्रेक्षक असतात, त्यांचे मनात काही प्रश्न असतात. नमस्कार. अरे वा, तुम्ही तिघे जरा मला विशेषच दिसताय. ऍक्च्युली आम्ही तिळे भाऊ आहोत. अरे वा, कसं काय म्हणजे तिघांनी तिळ लावलाय? अच्छा अच्छा. दादा मी काय म्हणतो, आपली हरवलेली बहिणी तर बसली आहे का? इरावती मॅडमला मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. बर, तुम्ही कासव चित्रपट केला उत्तम, पण जरा ना अनकम्प्लीट वाटला तो पिक्चर. अनकम्प्लीट वाटला तुम्हाला? तुम्ही बघितला? पाहिला. म्हणजे काय अनकम्प्लीट आहे? म्हणजे त्यांनी ना त्या कासव चित्रपटामध्ये ना संदीप पाठकला घ्यायला पाहिजे होत. संदीप पाठक कसं काय पाहिजे कासवमध्ये? म्हणजे कासव आहे तर ससा नको का? शर्यत कशी होईल? शर्यत पाहिजे. तर मंडळी, तुकरटवाडी अवॉर्ड सोहळ्यासाठी या ठिकाणी हे सगळे आपले आवडते पाहुणे आलेले आहेत. पण कसं आहे, अवॉर्ड सोहळा फार मोठा आहे आणि तो एका एपिसोडमध्ये बसणं शक्य नाही आहे. त्यामुळे आपण याच पाहुण्यांच्यासोबत भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवाई उद्या महाराष्ट्र दौरा.